खरीपाचा हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला, त्यामुळे बुलढाण्यातील जानेफळ परिसरात शेतकऱ्यांचे रोजगाराच्या शोधार्थ स्थलांतर सुरू झाल्यानं खेडी गावे ओसाड पडल्याचं चित्र दिसून येत आहे। शेतमजुरांच्या हाताला काम नसल्यानं आता हैराण झालेला मजूर वर्ग रोजगाराच्या शोधार्थ पश्चिम महाराष्ट्राकडे धाव घेत आहे। पाहूया या दुष्काळाचं भयानक वास्तव। निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका यावर्षी शेतीला बसला असून खरीपाच्या हंगामात शेतकरी पिकांना निम्मी सुद्धा झडती लागलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर मोठ्या अडचणीत सापडले आहेत। शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने हैराण झालेला मजूर वर्ग रोजगाराच्या शोधार्थ पश्चिम महाराष्ट्राकडे धाव घेतोय। सोबत काही महिला सुद्धा आहे की त्यांना या पाण्याचा खूप त्रास सहन करावा लागतो, तर त्या संदर्भात आपण त्यांना विचारणा करू। मावशी, पाणी हे वेळेवर येते का? वेळेवर पाणी आलं तरी आम्हाला काही येणं, आम्हाला रातच्या पाणी भरावं लागतं आणि दिवसभर घरीच राहावं लागतं। आम्ही कामं करावं का पोट भरा का पाण्यासाठी घरी राहावं का लेकर बाळ पोसायला जा आपण पाहिलं की अशी भीषण टंचाई आणि प्रश्न त्यांच्या समोर आहे की आपण कामाला जाव का घरी कामं करावं का हे पाणी भराव। एवढी मोठी समस्या असताना या महिलांना रात्री बेरात्री पाणी या ठिकाणी भरावं लागते। आणखी काय सांगा मावशी, आपण शासनाकडे काय मागणी करा? आम्हाला पाण्याची मागणी अर्जंट पाहिजे, नळ योजना पाहिजे शासनाकडून। आपल्याला नळ योजना पाहिजे, नळ योजना पाहिजे आम्हाला। मग आपले जे सरपंच आहेत त्यांचं काम इथे व्यवस्थित सुरू आहे का? त्यांनी मागणी केलेली आहे का आपल्यासाठी? मागणी केलीच ना सरपंचाने। त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे? पण शासनाने ज्या काही योजना आतापर्यंत दिलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात तुमच्यापर्यंत आलेले नाही। टँकर कधी सुरू झालं ते सांगा? टँकर सुरू झालं तरी आम्हाला पाणी पुरत नाही, काय नाही। आम्हाला सुरू झालं कधी? आता 2 दिवस झाले। म्हणजे ज्यावेळेस आम्ही एमकेएन याची दखल घेतली त्यानंतर या 2 दिवसामध्ये हे टँकर या ठिकाणी सुरू झालेलं आहे। तर पाणी व्यवस्थित येते का आपल्याला? पुरते का पाणी? पाणी सध्या काय पाणी पुरणार आहे? किती टँकर येते दिवसात? एकच टँकर येते? अशा प्रकारचे महिलांनी आक्रोश या ठिकाणी शासनाच्या बद्दल केलेला आहे आणि शासनाने त्वरित त्या महिलांकडे लक्ष देऊन त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांकडे लक्ष देऊन यांना पाण्याची तात्काळ मदत करावी, रोजगाराची मदत करावी, जेणेकरून यांच्या समस्या हा कास्तकार या महाराष्ट्रातला हा जगेल। मी गणेश सावडतकर, एमकेएन साठी बुलढाणा। ऊस तोड, वीटभट्टी इत्यादी मिळेल त्या कामाच्या शोधात हे मजूर वर्ग स्थलांतर करून रोजगार शोधण्याचा प्रयत्न करतायत। बेरोजगार तरुण वर्ग औद्योगिक नगरी औरंगाबाद, पुणे, मुंबई येथे कुठल्या तरी कंपनीत काम मिळेल या आशेने गावाकडून जाताना दिसत आहेत। ग्रामीण भागात मजुरांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने कृषी उत्पादनावर आधारित रोजगारावर अवलंबून आहे, परंतु यावर्षी अल्प प्रमाणात झालेल्या पावसाने दुष्काळी परिस्थिती ओढावली आहे। शेतीमध्ये झालेल्या थोड्याफार मालावर शेतीचा खर्च सुद्धा वसूल झालेला नाही, त्यामुळे शेतकरी वर्गाला मजूर सांभाळणे कठीण झाले आहे। यामुळे मजुरांना काम मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न एरणीवर आला आहे। मजूर वर्गाला मुलाबाळांसह गाव सोडण्याची वेळ आली आहे, त्यामुळे अनेक खेडीपाडी ओस पडत असून घरांना टाळे लागलेले दिसत आहेत। मजूर वर्गावर रोजगाराच्या शोधार्थ मुलाबाळांसह स्थलांतरित करण्याची वेळ ओढावल्याने त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सुद्धा गंभीर होत चाललाय। शिक्षणासाठी मुलाबाळांना कोणाच्या भरोशावर सोडून जावे अशा विचारात ते आपल्या पाल्यांना सुद्धा सोबत घेऊन जातात। या सगळ्यांचा मुलांच्या शिक्षणावर सुद्धा मोठा परिणाम होत आहे। आपण पाहतो की गेल्या काही दिवसांमध्ये दुष्काळाची घोषणा झालेली आहे, पण प्रत्यक्षात मात्र कोणत्याच प्रकारची मदत आतापर्यंत कास्तकारांना या शेतकऱ्यांना मिळालेली नाही। त्याचा परिणाम म्हणून गावच्या गाव हे ओस पडत आहे। दुष्काळाच्या छायेमध्ये त्यांना काम नाही आहे, हाताला काम नसल्यामुळे पिण्याला पाणी सुद्धा नाही। मग अशा वेळेस जे औद्योगिक शहर आहे या शहराकडे हे ग्रामीण भागातील लोक जाण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचा परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर होताना दिसत आहे। या संदर्भात माझ्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मी राधाराम राठोड बोलतो की आमच्या गावची जी काही शिक्षण व्यवस्था आहे आजपर्यंत वर्धा, यवतमाळ, कोणी पुणे इथं आतापर्यंत कमी 70-80% लोक गेलेले आहेत। आदिवासी समाज ते बंजारा समाज सर्व त्यांची मुलं शिक्षणामधून विंचित आहेत, कारण त्यांची जेवणाची व्यवस्था ते सोबत घेऊन जातात। त्यामुळं शिक्षणाच्या त्या मुलाचा जो काही येतो थोडासा गैरव्यवहार होतो, कारण ते जर गेले तर जेवणाची व्यवस्था होत नाही। त्यासाठी आमचे शासन असं म्हणणं आहे की जो काही रोजगार आहे तो गावातल्या गावात काढावा आणि जे काही कास्तकार लोक आहेत ते स्वतः इथं हातमजुरी करतील आणि आपल्या मुलाबाळाला शिक्षण इथं शिकवतील अशी मी शासनाला आग्रहाची विनंती करतो।
शासन म्हणते की त्यांनी जर आम्हाला काम मांगितलं तर मेहकाचे तहसीलदार जे आहेत त्यांनी सांगितलं की त्यांनी जर आम्हाला काम मांगितलं तर आम्ही देऊ, पण त्यांच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारची ती घोषणा कोणत्याच प्रकारची जनजागृती करायला तयार नाही. फक्त खुर्चीवर बसून हे शासन जर शेतकऱ्याच्या हिताच्या गोष्टी करत असेल ते कुठेतरी खटकते. या संदर्भात आणखी काही शेतकरी माझ्यासोबत आहे, काय सांगाल आपण दुष्काळा संदर्भात? दुष्काळ होऊन जवळ परिस्थिती पहिली झाली तरी पण आजपर्यंत या गावामध्ये आणि पाणी टंचाईचा जवळपास सुरुवातपासूनच आहे आमच्या गावात. आणि एक खाजगी विहीर असून त्या खाजगी विहीर शेतकऱ्याचं नुकसान होईल, गावाला पाणी पुरवतं तरी या गावाकडे दुष्काळ असून दुष्काळाचं काही ना काही मदत फायदा नाही झाली. सर्व कास्तकार जे शेतकरी आहेत ते पाहताय आपण काय मागणी करतात की आम्हाला शासनानं मदत जरी जाहीर केली पण प्रत्यक्षात मात्र खरंच त्यांचा लाभ त्यांना झालेला नाही. कुठेतरी या शासनानं आता जाग आणावी लागेल, अन्यथा या गावाचे जे ओस पडू लागले आहेत हे बाहेरगावी जे कास्तकार शेतकरी वर्ग या ठिकाणी जात आहे निश्चित त्यांच्यासाठी विचार करावा लागेल. पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था आहे त्यांच्यासाठी टँकरने जास्त प्रमाणात या ठिकाणी करावं लागेल एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतायत. आणि शासनानं खरंच ज्या घोषणाची अंमलबजावणी खोटीतून उठून जनतेपर्यंत पोहोचून शेतकऱ्यापर्यंत जर केली तर निश्चित त्याचा फायदा या मोठ्या गावांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी गणेश सावडकर, एमकेएम न्यूज साठी बुलढाणा. मेहकर तालुक्यातील जवळपास 80% जनता शेतीवर अवलंबून आहे, परंतु कृषीवर आधारित कुठलेच औद्योगिक धंदे या भागात उपलब्ध नसल्याने मजुरांची रोजगारासाठी नेहमीच वणवण असते. मजुरांसाठी रोजगाराच्या दृष्टीने नवनवीन उद्योगधंदे खेचून आणणे किंवा उघडण्याऐवजी स्वतःचे स्वार्थ साध्य झाले नाही तर सुरू असलेले उद्योगधंदे बंद पाडण्याची मानसिकता लोकप्रतिनिधींनी अवलंबली असल्याने रोजगाराचा प्रश्न कायमच राहतो. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीने यामध्ये आणखीनच भर घातली आहे. जिल्ह्याचे पर्जन्यमान कमी निघाल्याने शासनाने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ जाहीर होऊन गेले अनेक महिने लोटले आहेत, परंतु शेतकऱ्यांना कुठलीच दुष्काळी मदत किंवा दुष्काळी कामांचे सुद्धा कुठलेच नियोजन प्रशासनाकडून होत असताना दिसून येत नाहीये. शासनाने नुसता दुष्काळ जाहीर केला मात्र उपाययोजना आखण्यासाठी कुठल्या मुहूर्ताची प्रतीक्षा करत आहेत असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होतोय. आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये घोटी पार्टी या गावामध्ये, ही गट ग्राम पंचायत आहे, या गावामध्ये दुष्काळी स्थिती आपण पाहिलं की पूर्ण जिल्हाभर असताना सुद्धा हे गाव पाण्याच्या समस्येसाठी ग्रस्त आहे आणि या ठिकाणी टँकरनं पाणी या ठिकाणी पुरवलं जात आहे. आता हा सुरुवातीला हा जानेवारी आहे, आणखी 5 ते 6 महिने या लोकांना खूप त्रास सहन करावा लागणार आहे. तर याच संदर्भात माझ्यासोबत या गट ग्रामपंचायतचे सरपंच आहेत, तर त्यांना आपण विचारू की नेमका याचं नियोजन ते कसं करणार आहेत आणि त्यांची मागणी काय शासनाकडे याच्या संदर्भात राहणार आहे, काय सांगाल आपण? या पाण्याच्या बाबतीत हे आमचं गाव बऱ्याच म्हणजे बऱ्याच दिवसापासून टँकरपेड गाव आहे, परंतु यावर्षी आम्ही असं एक नियोजन केलेलं आहे की खासदार साहेबाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून एक आमची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना आहे, तिची सतत पाठपुरावाकृती योजना आमची एक मंजूर होण्याच्या या महिन्यात तरी ती एक असं वाटते की या महिन्याच्या मार्गावर लागेल तर निश्चिंतच, म्हणून यावर्षी कायम दुरी प्रयत्न असेल असं मला वाटते आणि शासनाच्यावर जास्तीत जास्त लक्ष द्यावं. निश्चितपणे हा एकट्याचा प्रश्न नाही की हा पूर्ण तालुक्यामध्ये आपण पाहतो जवळजवळ 20 असे गावं आहेत की ते या दुष्काळाच्या गरज छायेमध्ये आलेले आहेत, भीषण पाणी टंचाई त्यांना सामोरं जात आहे, पण आपण शासनाकडे काय मागणी करा? शासनाची आम्ही अजूनही बरेचशा मागणी आहेत आमच्या की गावांना व्यवस्थित योजना पुरवा आणि की जे मुलांसाठी शाळेंसाठी शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या योजना आपल्याकडून राबवल्या जातील त्या पूर्णतः आपण राबवा अशी मी शासनाला एक विनंती करतो या माध्यमातून.